नमस्कार, मी श्रद्धा टपाल। टिटवाळ न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। श्री सिद्धिविनायक मंदिर टिटवाळा यांचे श्री सिद्धिविनायक मंगल कार्यालय, धर्मशाळा व मॅरेज लॉन, गणपती मंदिराजवळ टिटवाळा पूर्व। श्री सिद्धिविनायक मंदिर मंगल कार्यालयामध्ये पहिल्या मजल्यावर सुमारे 4000 चौरस फुटांचा स्टेज सहित प्रशस्त हॉल, हॉल लगत वधूवरांसाठी स्वतंत्र खोल्या, ज्यामध्ये स्वच्छता गृह व ड्रेसिंग टेबल, ज्येष्ठ नागरिक व बाल संगोपनासाठी स्वतंत्र खोली, पहिला मजला व तळ मजला येथे स्वच्छता गृह, तळ मजल्यावर 3500 चौरस फुटाचा भोजन कक्ष, स्वयंपाकासाठी प्रशस्त स्वयंपाक घर, भोजनासाठी केटरिंग कॉन्ट्रॅक्टरची सेवा उपलब्ध, पार्किंगसाठी भरपूर जागा, साखरपुडा, डोहाळ जेवण, बारसे, वाढदिवस, दाम्पत्य भोजन, ब्राह्मण भोजन आणि सभा यासारख्या छोट्या कार्यक्रमांसाठी मिनी हॉल, तसेच सायंकाळच्या कार्यक्रमांसाठी स्टेज सहित मॅरेज लॉन उपलब्ध। बुकिंगसाठी त्वरा करा। माळशेज घाटात पाणी पुरवठा नसल्याने वन्य प्राण्यांचे जीवन धोक्यात। माळशेज घाटात पाणी पुरवठा नसल्याने वन्य प्राणी यांचा जीवन धोकादायक बनत चालले आहे, असे निर्देशनात दिसून येत आहे। डोंगरदऱ्या म्हणून प्रसिद्ध असलेल्या माळशेज घाटात गेल्या 2 महिन्यांपासून पाणीच नसल्याने वन्य प्राणी यांचा जीवन धोकादायक बनत चालले असून वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या मुक्या जनावरांना पाणी पुरवठा त्वरित करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे। गुरुवारी एक घटना खरी ठरली। माळशेज घाटातील मंदिर परिसरातील वानर यांना पिण्यासाठी पाणी नसल्याने अक्षरशः पोलिसांचा आधार घेत बिस्लरीच्या बाटलीमधील पाणी पिऊन आपली भूक भागली आहे। या गंभीर बाबीची दखल वन विभाग यांनी घेऊन घाटात जागोजागी डब्बे ठेवून वन्य प्राणी यांचं जीवन वाचवावे अशी मागणी शिवसेना नेते राजेश भांगे यांनी वन विभाग टोकावडे यांच्याकडे केली आहे। प्रतिनिधी राजेश भांगे, मुरबाड। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। पुन्हा भेटूया याच ठिकाणी। धन्यवाद।